पंढरपुराने आपल्या वेळा या दोन्ही तालुक्यांचा मिळून असलेला आपला पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधल्या आदरणीय बाबासाहेबांच्या विचारावर मनापासून श्रद्धा असलेला आपल्या पक्षावर प्रेम असलेला पदाधिकारी कार्यकर्ता आणि सर्व नेते मंडळी यांची एकत्रित बैठक एकदम तातडीची बैठक दुपारी 2 वाजता आपण सगळ्यांना निरोपून बोलून घेतली. त्या बैठकीला इतर वेळेला कदाचित एवढी गर्दी जमली जाईल असते, परंतु जी घटना त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण बैठक बोलली. प्रचंड कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. 100% दोन्ही तालुक्यातले पदाधिकारी इथं उपस्थित राहिले. या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब छाटे ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं. नुकतंच आताच्या संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्यांनी विजय संपादन केला, कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब, आपले सर्वांचे सहकारी लतीबाई तांबोळी, विठ्ठल परिवाराचे विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजितजी पाटील, युवकांचे जिल्हाध्यक्ष गणेशजी पाटील, लतीबाई तांबोळी, रमेश म्हसाळ, शोभादादा भोसले उपस्थित असलेले, तालुक्याचे पंढरपूरचे आपले अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष सुधीरबाबा भोसले, रामभाऊ भिंगारे, महाराष्ट्राचे उद्योग विभागाचे राज्याचे अध्यक्ष नागेंद्रदा पाटील, सुळके काका, खूपच नाव आहेत आपले मुंबईवाड्याचे, सोमनाथजी माळे, चंद्रशेखर कोडबोरी, शिवाजी पाटील, माने मुकेश, स्मिताताई अवघडे, अरुण किल्लेदार, सुनीताताई मिटकरी, रेखाताई सापके, आमचे खूपच नावं अभिजित पाटील यांनी काढलेली आहेत. त्यांना त्याची आवश्यकता आहे, आम्हालाही त्यांची आवश्यकता आहे, परंतु सगळ्या तालुका आकारचं भाषण व्हायचं आहे माझं. त्या ठिकाणी अजून मला बोलायचं आहे सर्व संदीप पांडे असेल, श्रीकांत शिंदे असेल, माऊली पंढरे, गायकवाड, अनिताताई पवार, चारुशिलाताई, राजेशताई ताड, संगीताई माने, सारदाताई राऊत, साखरजी पडवळ, शुके काका, उजबाजी, अभिजितभया पाटील, डॉक्टर खोडसे, दिनकरजी, सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी दोन्ही तालुक्यातले. कुणाचं नाव राहिलं असेल तरी चिंटी अभिजित पाटलाच्या पीएन बोलवलेले मी रेडी करून घेतले. उलट राहिलेलं नाव होतं कल्याणराव चुकी घातले होत ना. ते चांगला विचार आता पक्षाला सोबत सगळ्याला सोबत घेऊन जायचं म्हणल्यावर असणाऱ्यांची नावं सुद्धा घ्यायला शिकलं पाहिजे. कारण एखादा व्यक्ती नसला तरी सुद्धा त्याचं अस्तित्व भविष्यातल्या सर्व निवडणुकांमध्ये अत्यंत महत्वाचं असतं. आणि एखाद्या बैठकीला एखादा कार्यकर्ता नेता जरी नसला तरी तो कार्यकर्ता मला आता मी एबीपी माझाला माहिती दिली का, मला विचारलं कल्याणराव काळे नाही, नितीन पटेल नाही, हे माहिती नाही काय म्हणणार, म्हणलं वाढले म्हणलं. आज दुपारी 2 वाजता मिटिंग करली आणि त्यांनी म्हटलं त्यांच्या मतदारसंघात वारीच्या स्वागताचा करता काही वाटपाचे कार्यक्रम घेतले, म्हणजे ते सोडून तरी सुद्धा ते उशिरा येणार आहे. आणि नेमकं हे बोलत असताना तुम्ही आला एबीपी माझा दिसणार आहे बघा एवढे दाखवलं. तर आपण ही सगळी तातडीची बैठक या ठिकाणी बोलवली. सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत आणि पक्ष संघटनेच्या वतीनं जिल्ह्याचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काकासाहेब छाटेच्या वतीनं, माझ्या वतीनं, आदरणीय पवारसाहेबांच्या, नितीन पटेल साहेबांच्या आदिदाराच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर मनापासून सगळ्यांचा आभारही मानतो. पक्षाचा आभार मानायची पद्धत नसते तरी सुद्धा एवढ्याच करता सकाळी 11 वाजता आज आदरणीय पवारसाहेबांचा फोन झाला. कारण काल सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, आज टीव्ही चॅनलला मागच्या आपल्या विधानसभेचे उमेदवार भगीरथ फालके हे जवळपास मागच्या निवडणुकीमध्ये बरोबरीची मतं आपण घेतली, 90-99% मध्ये फार काय फरक नसतोय, थोडीशी मतं कमी पडली, बरोबरीची मतं घेतलेला पक्षाचा उमेदवार हा तेलंगणाच्या पार्टीमध्ये काय नाव आहे, बीआरएस आणि केसीआर सगळं लोकांना समजून सांगायचं मी त्यासाठी त्या ओळखा. बीआरएस पक्ष आणि केसीआर नाव आहे आपल्या लोकांना. आता एक तिकडची पद्धत आहे सौची, अच्छा. तर या पक्षामध्ये आपल्या
या विधानसभेच्या मागच्या उमेदवारांनी प्रवेश करायचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्यांची सगळ्यांची बैठक बोलवली पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बरोबर व्यक्त केला. आदरणीय जयंत पाटील साहेबांना देखील त्या ठिकाणी फोन झाला आणि या दोघांनी मिळून सूचना केली की आपले सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घ्या. आम्ही आधी ठरवलं होतं की त्या सुधरण हॉटेल तिकडे घ्यायचं, परंतु इथं बैठक पंढरपूर मध्येच घ्या असं पवार साहेबांनी स्वतः सांगितलं. म्हणून पंढरपूर मध्ये बैठक केली. जेवढ्यांना शक्य होतं प्रमुख लोकांना मी स्वतः फोन केले. कल्याणरावांचं म्हणणं होतं की उशिरा पण येणार 100%. दिनेशला निवडून द्यायला सांगितलं होतं. दत्तीभाई बोलले आपण सगळेजण या ठिकाणी स्टेजवर बसणाऱ्यांच्या मध्ये प्रत्येक वेळेला सगळ्यांचं एकमेकांशी जमतं असा भाग नाही, परंतु सगळ्यांचं पवार साहेबांवर जमतो का नाही असं बोलाय का? पवार साहेबांवर जमतच नका करा. सगळ्यांचं अजिंठा बरोबर जमतं का नाही? असे सगळेजण आपण जे आहेत काकासाहेबांपासून एवढे ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष 50 वर्षापेक्षा जास्त काळ पवार साहेबांच्या बरोबर सोबत राहील, म्हणजे चढता काळ पडता काळ अशा पद्धतीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या समोर अशी जिवंत उदाहरणं आहेत आपल्या समोर की जी माणसं पवार साहेबांच्यावर निश्चयनं चांगल्या वाईट काळामध्ये सोबतीला राहील. अजून यांचा राजकारणामध्ये उदय व्हायचा आहे. एका पराभवामध्येच लगेच तुम्ही पक्ष सोडायचा निर्णय घेता, एका प्रवेशाची प्रवेशाची धास्ती घेऊन लगेच तुम्ही निर्णय घेता, ही अत्यंत चुकीची बाब. आता सगळ्या चॅनलचे लोक होते बाहेर, मी जे गेलो होतो ते वेगवेगळ्या चॅनलवर त्यांना मुलाखती घ्यायच्या होत्या. त्यात एबीपी माझा पासून TV9 जय महाराष्ट्र ते आज तक CNN IBN लोकमत काय नव्हता असं नाही, सगळेच्या सगळे चॅनलवर आहे. आणि सगळ्या चॅनलवाल्यांचा एकच प्रश्न होता की भगीरथ पालखी गेल्यामुळं पक्षाचं किती नुकसान होतं. मी त्यांना सांगितलं की पक्षामधला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तरी तेवढ्या प्रमाणामध्ये पक्षाचं नुकसान हे होतच असतं. त्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही अशा अनुभवामध्ये अहंकाराची भाषा पण योग्य नाही. एखादा कार्यकर्ता पक्ष सोडून जातो त्यावेळेला त्या परिवारामध्ये थोडस दुःख होतच असतं. त्यामुळे भगीरथ पालखे हे जर पक्ष सोडून जातात तर ते निश्चितपणे आपल्याला ते दुःखदायक आहे, परंतु क्लेशदायक सुद्धा आहे. भगीरथांना भारतनाना पालखे यांच्यावर पवार साहेबांनी पुत्रवत प्रेम केलं आणि भारतनानांनी पवार साहेबांवर पितृवत प्रेम केलं. आणि ते जे भारतनाना पालखे होते ते पालखे नानाला लोक निवडून देत होते, परंतु भगीरथला आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यांनी सगळीकडे मुलाखती देत असताना सांगितलं की 1,05,000 होतं ही माझ्या एकट्याच्या जीवावर मिळाली, पक्षाला त्याच्यामध्ये काही संबंध अशा पद्धतीची मुलाखत दिली. अरे 1,05,000 मतं जर तुमच्या क्षमतेवर मिळणार असती तर जिल्हा परिषदेला तुमच्या स्वतःच्या गावात तुमचा पराभव झाला नसता. पंढरपूर मंत्रिवाडा मतदारसंघातला जो मतदार आहे तो पवार साहेबांवर प्रेम करणारा मतदार आहे. 1,05,000 जी मतं पडली, अजित दादा पवार असतील, जयंत पाटील असतील, ते स्वतःच्या मतदारसंघात स्वतःचा प्रचार करायला जेवढे फिरले नाही ते तुम्हाला निवडून आणण्याच्या करता गल्ली गोळामध्ये तिथं फिरले. ज्या गल्लीमध्ये जाता सुद्धा येत नव्हतं, चालत गाडी जात होती तिथं चालत गटीत पुरवत अधिकारी आज अजित दादाने तुमच्यासाठी प्रचार केला याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आमच्यासाठी कोण झगडलं कोण झटलं याची जाणीव तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तुमची ओळख म्हणून काय आहे? अरे भारतनाना जिवंत असताना विद्यमान आमदार असताना स्वतःच्या गावामध्ये जिल्हा परिषदेला लोकांनी तुम्हाला मतदान दिलं नाही तिथं तुम्हाला नाकारलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1,05,000 मतं आपल्याला माझ्या जीवावर मिळाली म्हणून सांगत असताना हा कृतज्ञपणा आहे. तुम्हाला कुठल्या पक्षात जायचं तर खुशाल जा, पक्ष सोडायचं असेल तर खुशाल सोडा, परंतु पवार साहेबांचं योगदान, अजितदादा पवार यांचं योगदान, जयंत पाटील साहेबांचं योगदान नाकारून जर जाणार असाल तर त्याचा आम्हाला विरोध करावा लागेल, ते आम्हाला ठरवून काढावं लागेल. भारत मानांचा मानणारा एक वेगळा वर्ग होता निश्चितपणे, परंतु त्यांच्यामध्ये ती थराळी होती, त्यांच्यामध्ये ती धमक होती, लढाऊ बाणा होता आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मार्ग काढण्याची एक हिंमत होती. त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं मला पोरत केलं, माझे वडील गेल्यानंतर आमच्या परिवाराकडे दुर्लक्ष केलं, निवडणुकी मला त्या विठ्ठल कारखान्याच्या करता आम्हाला मदत केली नाही अशी रणगाडी त्यांनी मीडियाच्या समोर सांगितली. आणि आज या कारणामुळं मी पक्ष बदलतोय असं सांगितलं. जी कारणं त्यांनी पक्ष सोडताना सांगितली त्या कारणाचा प्रतिकार आपल्याला करावा लागेल. आता संदीपनं सांगितलं पवार साहेबांच्यामुळे 2020 साली या विठ्ठल कारखान्याला 60 कोटी रुपयांची मदत झाली,
त्या 60 कोटी मधले 6 कोटी रुपये सुद्धा त्या कारखान्याचा पगार देण्याच्या करता वापरले नाही, त्या शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या करता वापरले नाही. पैसे कुठे गेले? अनंतचा प्रश्न आहे. त्यांच्या हातामध्ये आला भारत नाना गेल्यानंतर, भारत नाना गेल्यानंतर कोणाच्या हातामध्ये कारखाना आला? यांच्या हातामध्ये आला. लढत आणि नुसती कारखाना बंद झाला ती चालू करण्याची जर तुमच्यामध्ये हिंमत तुम्ही दाखवायला पाहिजे. आज अभिजित पटलांना कुठली मदत दिली? कल्याणराव काळे त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांना काहीच मदत झाली. मला माहिती आहे दादाच्या समोर ते आले होते. ते 12 कारखाने का 9 कारखाने भाजपचे फक्त लोकांना मदत करणार होते. यांना इथे मदतीची गरज होती. फक्त भाजपच्या कारखान्याला मदत करायला लागले होते. हे कल्याणराव आले, परंतु ती त्यांना मदत होऊ शकली नाही. आपलं सरकार नाही हारले का? ते माघार घेतली का? लढण्याची वृत्ती पाहिजे आणि ती लढाऊ वृत्ती नसल्यामुळं लढत फक्त बसले की आम्हाला हे मदत करत नाही, आम्हाला अभियान मदत करत नाही, अनास्कर मदत करत नाही, साहेबांनी आम्हाला मदत केली नाही, अजित दादाने आम्हाला मदत केली नाही. तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे. मग आता कसं काय कारखान्याच्या सगळ्या लोकांच्या पगारी झाल्या? कारखान्याला सगळ्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा भाव आता कसं काय देता आला? आता कसं काय सगळ्या राहिलेली देणी सेणी देता आली? हे सगळं शक्य होतं त्यांनाही ते शक्य होतं. उलट तुमच्याकडे 3 वेळा असलेली आमदारकीची पार्श्वभूमी होती, तुमच्याकडे ती प्रतिष्ठा होती, त्या कारखान्याला नाव होतं, विठ्ठल परिवाराचा तुमच्यावर विश्वास होता, परंतु तरी सुद्धा तुम्हाला ते समजलं नाही. तुमच्या ती हिंमत नाही याबद्दल सगळ्याच्या लोकांनी आधीच ओळखलेलं होतं आणि म्हणून करता तुमचा जिल्हा परिषदेला पराभव झाला. त्यामुळे कुणाच्यावर तरी खापरवर कुणावर तरी भिरकूळ ठेवून तिकडे जाऊ नका. आता मला माहित नाही की त्या KCR यांच्या बरोबर हे कुठल्या भाषेत बोलले. ते तमिळी बोलतात का कन्नडी बोलतात आम्हाला अजून माहित नाही. कुठल्या भाषा तेलुगू ते समजत तमिळ भाषा कुठली? तर कुठल्या भाषेमध्ये बोलतात? मला आता लोकांनी सांगितलं की 2-4 लोक काळ्यांचा ताबा आलेला आहे. त्या ताब्यामध्ये त्यांचे मंत्री आलेले आहेत. जे मंत्री मध्ये आधी काय गाडी थांबून रस्ता बनवून विचारायला झालं तर त्यांच्या भाषेत विचारतात. आपली लोक डोकावून गेले ते काय करतात? आपले लोक काय बोलते त्यांना कळलं ना, ते काय बोलतात आपल्याला कळलं ना, मग हे नेमकं काय बोलले हे कुणाला कळलं ते प्रश्न आहे. यांची नेमकी चर्चा कशामध्ये झाली? टोकन पद्धतीने झाली, हातवाऱ्या करून झाली? पैशाचा प्रश्न सोडून द्या, जी काय झाली असेल ती झाली असेल. पण आणखी एक मला प्रश्न पडलेला आहे. आपण जरी विरोधी पक्षामध्ये असलो तरी अजितदादा पवार यांच्याकडे कधी जाता येतात? कल्याणराव काळे साहेबांनी सांगितलं की कुठलाही व्यक्ती कुठलाही कागद घेऊन गेल्यानंतर विकासाचं जर काम असेल तर तातडीनं फोन लावला जातो आणि तो फोन महाराष्ट्र राज्याच्या चीफ सेक्रेटरीला लावायचा असेल आणि कार्यकर्ता सामान्य मानवतेने असला तरी सुद्धा तो फोन लावला जातो. SP ला फोन लावला जातो, कलेक्टरला फोन लावला जातो, राज्याच्या सचिवाला फोन लावला जातो. आता पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये जर एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो आता हे साहेब तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याला सांगून महाराष्ट्रातले पक्ष सोडून प्रश्न सोडवणार. लक्ष्मीबाई तांबोळीला एखादा प्रश्न पडला आणि जिल्हा परिषदच्या सीओकडे एखादं काम पडलं आणि समजा लक्ष्मीबाई तांबोळी गेले की हा प्रश्न तेवढा KCR साहेबाला सांगून सोडवा, तर त्या सीओला त्यांचा फोन आले ते करतील का? हे त्यांच्यापर्यंत पोहोचतील का? पोहोचले तर त्यांना याची भाषा कळेल. म्हणजे अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाला हे देखील समजतं, केवळ फक्त माझ्या कुठेतरी भारतीय जनताची पुण्य आहे, माझा गट आहे, माझ्यावर अशी फिक्स झालेली मत आहेत, अशा गैरसमजातून त्या ठिकाणी तरी गेलेले आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास होईल, साधन सामग्री मिळेल, ते पैसे मिळाले, मागच्याला पैसे देऊन सुद्धा तुम्ही खर्च केले नाहीत म्हणून तिने हरवलं पावला. वस्तुस्थिती आहे का बाय? वस्तुस्थिती आहे. संदीप पांडे साक्षीदार आहे, अनेक लोक साक्षीदार आहे. कार्यकर्त्यांनी अक्षरशः एकेका गावामध्ये त्या कासेगाव सारख्या गावामध्ये 2-2 रुपये आले, आपल्याकडे 10-20 पैसे गेले, तरी सुद्धा त्या ठिकाणची लोकांनी लीड दिला. गाजेगाव सारख्या लोकांनी त्या ठिकाणी 4-4 रुपये गेले, आपल्याकडनं 4 पैसे सुद्धा गेले नसताना सुद्धा लोकांनी लीड दिला. हे पवार साहेबांच्या प्रेमा खातर लीड दिला. वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांचा विचाराचा जवळपास 80-90 हजार मतदार आहे आणि बाकी मग आपल्या कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत मेहनतीवर आपला तयार होणारा मतदार. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. इथे एवढे प्रचंड मोठ्या संख्येनं 2 वाजता निरोप दिल्यानंतर 5 वाजता एवढ्या संख्येनं दोन्ही तालुक्यातनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत. अभिजित पाटलांचा प्रवेश झाला, त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ह्यांना तडकी भरली. विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये सहकारी निवडणूक आहे,
विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा पराभव केला. आता कल्याणराव काळे साहेबांनी अभिजित पाटलांच्या पॅनलचा पराभव केला. सहकारातल्या निवडणुकीमध्ये हा त्या त्या परिस्थितीमध्ये ऊस उत्पादकांनी केलेल्या त्या ठिकाणच्या विचारावर आधारित ती निवडणूक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोण कोणाच्या पॅनलमध्ये होतं, कोण कोणाच्या विरोधात होतं हे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला हे समितीकरण कुणी जरी करता कामा नये. इतर व्यासपीठावर बसलेल्या आणि समोर बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर उद्याचा विधानसभेचा निवडणुकीचा उमेदवार आपला 50,000 मताचा सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवण्याची गरज आहे. एकोपा असा म्हणून होत नाही. कल्याणराव म्हणाले ते बरोबर आहे. उमेश पटलाने अजित पवारांच्या कानाला लागायचं, उमेश पटलाने सुप्रियातांच्या कानाला लागायचं, तिथं सांगायचं गणेश पटेल काहीच काम करत नाही, तिथं सांगायचं भगीरथ कुणाला भेटतच नाही, तिथं सांगायचं लतीफ तांबोळी नुसता चाडायला होतो अशा पद्धतीने योगायोगाने कधीतरी चोपी अशी फिट बसली त्यावेळेला असा तयार होतो. ती तशी फिट बसणार नाहीये बाबतीमध्ये वस्तुस्थिती मात्र खरीच आहे. नेत्यांच्या कानाला लागणं आणि नेत्यांच्या कानामध्ये खरी वस्तुस्थिती सांगणं. पवार साहेबांनी परवाच्या अभिजित पटलांची सभा संपल्यानंतर बुलवून घेऊन गाडीत बसवलेले लतीफ तांबोळे बुलवून घेतलं तर ही खरी माहिती देतो. आयुष्यात कधी पवार साहेब मला वाटत नाही की काकी सकट कुणातरी लग्नाला गेले. काकी सकट हा लग्नाला भरपूर गेले असतील, घरातल्या लग्नाला गेले असतील त्यांच्या, परंतु आपल्यातला एक सहकारी ना आमदार ना खासदार ना मंत्री ना पदाधिकारी साधा डीपीसीचा मेंबर सुद्धा नाही जे ज्यांना केलं ते गेले. असं नसताना सुद्धा पवार साहेब काकी सकट त्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या आपल्या अल्पसंख्याक समाजातला कार्यकर्ता अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय हे लक्षात ठेवून त्याच्या मुलीच्या लग्नाला त्यांच्या त्या ठिकाणी येतात हे आपल्या पवारसाहेबांचे नाव आहे. यांची नाव जे आहे आता ते कर्नाटक तेलंगणावर यायला लागले. येता येता जिथं दिसत तिथं मटण तिकडून यायला लागले. यांनी सांगितलं पाहिजे, यांनी सांगितलं पाहिजे की आमच्या या ठिकाणी चंद्रभागेला आमच्या पांडुरंगाला या ठिकाणी मटण खाऊन आलेला माणूस चालत नाही. ही वारकऱ्यांची यात्रा असते ही एकादश किंवा आपली आषाढी म्हणजे जगामध्ये एकाच वेळेला इतका प्रचंड जनसमुदाय एकत्रितपणे स्वयंभूपणे चालत येऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्याची प्रथा असलेला एकमेव देव आहे आणि अशी एकमेव परंपरा जी शेकडो वर्षापासूनची आहे तिथं माणसं मटण खाऊन येत नाही तर शुद्ध आणि पवित्र अंतकरणाने येतात. ही 200-300 गाड्यातली लोक कमीत कमी 2-400 बोगडं संपूर्ण इथे यायला गेली आहे. त्यामुळं हे पाप जे आहे ते पाप त्यांना लागणार आहे. पत्रकारांनी मला विचारलं नेमकी किती मतं जातील तुमची, मतं जातील, परंतु ज्या वेळेला एखादा नेता अशा पद्धतीनं आपल्या नेत्याला फसवून पवारसाहेबांना पाठीत खंजीर गुपसून ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य तरुण आमचा दलित मित्र असेल, आमचा शेतकरी बांधव असेल, आमचा अल्पसंख्याक समाज असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, तो अत्यंत द्वेषाने उठतो. मागच्या वेळेला संपूर्ण राज्यात असे अनेक जणांची रांग लागली होती पक्ष सोडून जायची. त्या काळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता पवारसाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. महाराष्ट्रातली पहिली सभा जी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काकासाहेब साठे उमेश पाटील असेल, संतोष पवार असेल, विक्रम माने असेल, त्यावेळेच्या आम्ही सर्व सहकार्यांनी घेतली. तिथून सुरुवात झाली ती साताऱ्याला त्या ठिकाणी पावसाची सभा झाली. महाराष्ट्रभर पवार सभाने पिंजून काढला आणि ही सगळी तरुणाई जी आहे ती अशा गद्दारांच्या विरोधामध्ये एकवटली आणि त्यांना त्याची जागा दाखवून दिली. म्हणून पत्रकारांना सांगितलं की यांचं डिपॉझिट जप्त होईल, यांचं डिपॉझिट जप्त होईल. गेले तर मोठे असेल ना, किती पैसे खर्च करा. आताच्या मागच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी असेच पैसे उधळले, नाव कोणाला घेत नाही, हजारो बतावले, हजार का 900 मतं पडली, कोट्यावधी रुपये खर्चून 800-900 मतं पडली. असं होत असतं नुसत्या पैशावर जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर टाटा अंबानीची पोरं आमदार खासदार मंत्री झाले असते. इथं पवार साहेबांसारखं संपूर्ण आयुष्य झिजवणारी माणसं लागतात तेव्हा कुठं त्यांचा विचार जन्माला येतो. हजारो लाखो लोकांचं भलं करावं लागतं. अहो त्या साध्या एका निर्णयातून
आमचा जे आता कल्याणराव सांगितलं की द्राक्षाच्या विम्याची तारीख जी आहे ती जून कुठल्या महिन्याची मार्च च्या ऐवजी मे पर्यंत जाणं हे केल्यानंतर हजारो नव्हे लाखो आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या मध्ये फरक पडत असतो. एखादी पाण्याची पाळी सोडण्याच्या करता एखाद्या कोणाचा तरी फोन जातो, परंतु ती शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन त्याच्या करता म्हणून जलसंपदा मंत्र्याला फोन लावून ते पाण्याची पाळी सोडायला लावल्यानंतर हजारो शेकडो लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्याचा फरक पडत असतो. असा तो हयात काम करणारा अजितदादा असते पवारसाहेबांचं नेतृत्व सोडून कुठल्या तरी तेलंगणाच्या भाषा संबंधाच्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारून जे लोक गेलेले आहेत त्यांची तिथं फसगत होणार. मला जे संदीप म्हणाला अजून एक रात्र कशी रात्र वैद्याची आहे अजून आपल्या हातात आहे. उद्याची रात्र वैद्य उद्याच प्रवेश आहे ना, आजची रात्र हातात आहे. त्यामुळं तुम्हाला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट जणू काय अनिल पाटलाला जाहीर केलं अशा ह्याच्यामध्ये ते दाखवून गेले. खरं का नाही ठरवलं पाहिजे आपण पवार साहेबांनी तसं अधिकृत तिकीट जाहीर केलं होतं का? नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं की नेतृत्वाची पोकळी भरून काढायची आहे हा तो शब्द. आणि पक्ष जर वाढत असेल 4000 आपला पराभव झालेला आहे त्यामुळे येथील ती ताकदीची माणसं पक्षामध्ये घेणं हे त्या पक्षाच्या नेत्याचं काम आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते उमद्या मनानं तुम्ही स्वीकारलं पाहिजे होतं आणि उमद्या मनानं तुम्ही तुमच्या पाठीशी त्यांना उभं करण्याची कृती करायला पाहिजे होती. तुम्हाला विधानसभेला निवडून येण्याच्या करता पार्टीला आता अगोदर ज्याला उमेदवारी दिली की तिकीट दिली की निवडून येतात तो काँग्रेसचा काळ आता संपलेला आहे. पूर्वीच्या काळी ज्याला तिकीट दिलं ते कसलंही येडगामा असलं तरी सुद्धा ते निवडून येऊन जायचं. आता तो काळ राहिलेला नाही. उद्या विधानसभा निवडणूक येईपर्यंत तुम्ही जनतेमध्ये जर मिसळला असता, लोकांमध्ये गेला असता, सतत फोन चालू ठेवला असता, सुखदुःखामध्ये लोकांच्या मध्ये समावेश झाला असता, तर जनतेतून आवाज आला असता की यांना उमेदवारी द्यायला लागते. आणि जर नेत्यांची खात्री पटली असती की अभिजित पाटलाच्या ऐवजी भगीरथ पालखेच निवडून येऊ शकतात, तेच इलेक्टिव्ह मेरिटचे उमेदवार आहेत, त्यावेळेला पवारसाहेबांनी अभिजित पाटलाला सांगितलं असतं की तुम्ही पडायसाठी निवडणूक लढू नका, तुम्ही भगीरथला पाठिंबा द्या, त्याला आपल्याला निवडून आणावं लागेल. कारण सध्या जनतेमधून जो रिपोर्ट आलाय तो ते भगीरथ निवडून येण्याचा रिपोर्ट आलाय असं त्यावेळेला पवारसाहेबांनी सांगितलं. परंतु यांनी आधीच कच खाली यांनी जनतेमधून निवडून येणाऱ्या उमेदवाराचं नाव आल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं नाव घ्यायला लागतं. उद्या जर अभिजित पाटलाने आता साहेब बोललेले म्हणून जर घरी बसले निवांत बसले आणि पोलीस काही काय केलं नाही आणि लोकांच्या बरोबर नीट वागलं नाही, नीट बोललं नाही, फोन उचलला नाही, जे हॅन्डी केलं वर्षभर फोन उचलले का कोणाचे, संपर्कात राहिले का कोणाच्या? मग जर हे राहिले नाही तसं तर उद्याच्या लोक मतं देतील. लोकांची मतं जर पाहिजे असतील तर तुम्हाला लोकांच्या मध्ये दिवस रात्र मिसळावं लागतं. लोकांचे प्रश्न आपले स्वतःचे प्रश्न आहेत असं समजून लोकांच्या मध्ये जाऊन काम करावं लागतं. त्यांची दुःख ही आपली दुःख आहेत असं समजून ते काम करावं लागतं. प्रचंड वेळ द्यायला लागतो, त्या ठिकाणी आपलं समर्पण द्यावं लागतं. आणि जनतेच्या सेवेच्या करता प्रामाणिकपणे आपली जर तुमची जर मेहनत असेल तर सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून तुमचे कष्ट तुमची मेहनत ही चुकत नसते. आणि त्यावेळेला जनतेतून आवाज येत असतो की हाच आमचा नेता आहे, हाच आमचा आमदार असला पाहिजे, हाच आमचं भविष्य घडवू शकतो, हा विश्वास जनतेतून आल्यानंतर ऑटोमॅटिक आजकाल सर्वे केले जातात. त्या सर्वे मध्ये त्या माणसाचं नाव येत आणि नेते मंडळी सर्वे बघतात आणि त्या सर्वे मध्ये जर नाव आलं तर ऑटोमॅटिक काय होतं, पक्ष त्याला उमेदवारी द्यायचा प्रयत्न. त्यामुळं तुम्हाला अजूनही संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवारसाहेबांच्या विचाराची पार्टी आहे. अजितदादांचं कष्ट, पवारसाहेबांचा विचार या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येणार. आणि तीन तीन पक्ष शिवसेना आपल्याबरोबर, काँग्रेस आपल्याबरोबर, राष्ट्रवादी आपण एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निभाव लागू शकत नाही. हे केसीआर जे आलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या विचारांची मतं खाण्याच्या करता फक्त दिलेलं आहे. मागच्या वेळेला जसं काही पक्ष दलितांची मतं खायला, काही मुस्लिमांची मतं खायला जे तसे बाहेर पाठवले होते, तसं आता ही शेतकऱ्याची मतं खायला, कारण राजू शेट्टी यांच्या बरोबर नाहीत. सदाभाऊ खोत आता सोडून जायचं मार्गावर आहे. उत्तमराव जानकर, उत्तमराव होतो, महादेव जानकर सोडून गेले, ते विनायकराव मेटेचा बिचारे ऍक्सिडेंट मध्ये वाढले आणि त्याच्यामुळं
जी मदत भारतीय जनता पार्टीला मिळणार नाही, दलितांची मदत मिळणार नाही, मुस्लिमांची मदत मिळणार नाही, आता ओबीसीची मदत मिळणार नाही, शेतकऱ्यांची मिळणार नाही, न मिळणारी मदत जी आहे भाजपला ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीला मिळू नये, ही व्यवस्था कोणाच्या तरी माध्यमातून केली पाहिजे म्हणून करता हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि हे वापर करून घ्यायला चालेल. यांचा फक्त वापर होणार मत खाण्यापुरता. आपण यासाठी सावध केलं पाहिजे, आपण कार्यकर्त्याला सावध केलं पाहिजे आणि या माध्यमातून पवारसाहेबांच्या पर्यंत महाराष्ट्रामध्ये संदेश गेला पाहिजे की अशा पद्धतीचे नेते कार्यकर्ते सोडून गेले तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता हा पवारसाहेबांची साथ सोडत नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो पवारसाहेबांच्या सोबत राहतो. लाभार्थी नसलेले अजून एक काकासाहेब लक्षात ठेवलं पाहिजे, लाभार्थी नसलेले सगळे राहतात, त्यांना लाभ मिळतो ते जातात. आता तो लाभ कुणी दिला त्याच्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मग ते डीपीसीचे असो किंवा अजून कुठल्या कमिटीचे असो, बरोबर आहे नाही. लाभ घेणारा घ्यायला बसलाय, तो लालची असेल कसलाही असेल दिल्यावर पण मी घेणारच आहे. द्यायला कुणी लावलं किंवा दिलं कुणी हा खऱ्या अर्थाने जबाबदार आहे आणि तो जबाबदार नेता असेल तर त्याच्यावरती जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे. फुटबॉल असलं चालणार काकासाहेब, हे कार्यकर्ते काय गुरखायचे तर बसले, कुणाला कसला लाभ लोक मिळू द्या, पण पवारसाहेबांच्या प्रेमाखातर जीवाचं रान करून हे कष्ट घेतात. निवडणुकीच्या वेळेला पदक पेट्रोल घालून सगळ्या राणामाळा निघतात आणि हे सगळे एजंट लोक जे आहेत ते काही निवडणुका झाल्यानंतर सत्ता आल्यानंतर लाभाची पदं मात्र स्वतःच्या खिशात घालतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ही खरी खंत आहे कार्यकर्त्यांची. मी पवारसाहेबांच्या समोर सुद्धा उघडपणे करून दाखवलेलं आहे की त्याला देत नाही, कारण मी कायम सांगतो की मी अशा लाभार्थी नसलेल्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे. तर माझ्यावर कसलाच लाभार्थी पक्षाचंच काम करतोय आजपर्यंत, कुठलंही लाभाचं पद आजपर्यंत घेतलेलं नाहीये. महाराष्ट्रावर काम करतोय, महाराष्ट्राचा एक तालुका सोडला नाही, कुठेही दगड मारला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तालुक्यात आणि कुठल्याही गावात तो उमेश पटेलला ओळखत नाही असा कार्यकर्ता तुम्हाला सापडणार नाही, कारण मी कमी जमणार नाही. त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खंत काकासाहेब तुम्ही एवढे सिनियर आहात, कल्याण भाऊ कधी कधी तुम्ही साहेबाला वगैरे भेटत असता बोलत असता त्याला ते सांगितलं पाहिजे. पक्षाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत ज्या कार्यकर्त्याला आज जोपर्यंत काम करतो लतीबाई असतील किंवा आमच्यासाठी अनेक लोक आहेत त्या कार्यकर्त्याला पक्षाने काय दिलं आणि ज्यांना दिलं तरी पक्षासाठी काय केलं याचा हिशोब कुठे झाला पाहिजे. ज्यांना दिलं तरी काय केलं याचा हिशोब झाला पाहिजे. पक्ष सत्तेत आले म्हणून तात्पुरता पक्षाला वापरून घ्यायसाठी कोण आलं आणि सत्ता गेल्यानंतर ताबडतोब पक्ष सोडून कुठं गेलं याचाही कुठतरी नोंद हिशोब कुठतरी झाली पाहिजे. कार्यकर्ता नाव उमेद होता कामा नये याची काळजी घेणं म्हणजेच उद्याच्या काळामध्ये आपली राष्ट्रवादी या पंढरपूर मंगळवारामध्ये आमदार घेऊन सत्तेत जाणं एवढं त्याचा अर्थ एवढं संपर्क थांबतो. जय श्री जय महाराष्ट्र.